नमस्कार मित्रांनो मी आरा चांदे आणि तुम्ही पाहता माझं यूट्यूब चॅनल ज्ञानवर्धन मित्रांनो व्हॉट्सअप हे अतिशय उपयुक्त आहे जगामध्ये सर्वात जास्त आवडीचं असं हे ॲप आहे हे ॲप आपल्याला अनेक अशा सुविधा फीचर्स पुरवत असते नवीन नवीन अपडेट या ॲपमध्ये होत असते आणि त्याचा उद्देश असतो की आपल्याला हे ॲप वापरताना चांगलं मजेशीर वापरता यावं आपल्याला वापरताना चांगला आनंद यावा असा या व्हॉट्सअपचा उद्देश असतो आणि आतासुद्धा आपल्याला चार अशा नवीन अपडेट्स चार अशी पिक्चर्स या ॲपने दिलेलं आहे हे आपल्याला जे चार ज्या पर्याय सुविधा दिलेल्या आहेत या वापरण्याकरता आपल्याला प्रथम आपलं व्हॉट्सअप अपडेट करावं लागेल आता आपण एक एक सुविधा पाहूया टू जी बी डेटा ट्रान्सफर व्हॉट्सअपवर आपल्याला मित्रांनो आतापर्यंत शंभर एम बीपर्यंत डाटा शेअर करता येत होता त्यामुळे आपल्याला काय व्हायचं की मोठी जी फाईल आहे ती आपल्याला पाठवताना अडचण येत होती ही बाब व्हॉट्सअपने लक्षात घेतली आणि आता व्हॉट्सअपने आपली जी फाईल ट्रान्सफरची जी मर्यादा आहे ती टू जी बीपर्यंत वाढवलेली आहे आता तुम्हाला टू जी बीपर्यंत इतरांना डाटा शेअर करता येईल त्यानंतर बघा आता आपण व्हॉट्सअपवर व्हॉइस कॉलिंगचा पर्याय वापरत होतो व्हॉट्सअप ओपन केलं मी आणि इथे बघा आपण कॉलिंगवर बर... समजा क्लिक केलं कॉल आणि व्हॉईस कॉलिंग करत होतो व्हॉईस कॉलिंग करताना आपल्याला कसं सात जणांना व्हॉईस कॉलिंग करता येत होतं म्हणजे सात जणांना आपल्याला याड करता येत होतो परंतु आता व्हॉट्सअपने आपल्याला बत्तीस जणांना म्हणजे तुम्ही समजा व्हॉट्सअपद्वारे जेव्हा व्हिडिओ कॉलिंग करता तेव्हा तुम्हाला बत्तीस जणांना एकत्र एक व्हिडिओ कॉलिंग करता येईल ही व्हॉट्सअपने आपल्याला नवीन सुविधा दिलेली आहे म्हणजे आता तुम्हाला हे व्हॉट्सअपने आणलेलं कम्युनिटी पिक्चर आहे त्याद्वारे तुम्हाला अतिशय सोयीस्कर झाल्या तुमच्या नातेवाईकांना तुमच्या मित्रांना सर्वांना एकत्र आणून म्हणजे बत्तीस जणांना तुम्हाला आता व्हॉइस कॉलिंग करता येणार आहे इथे व्हिडिओ कॉलिंग करता येणार आहे पहिले ही सातच जणांना व्हिडिओ कॉलिंग करण्याची सुविधा होती आता ही सुविधा त्या व्हॉट्सअपने वाढवलेली आहे त्यानंतर बघा आता इथे जो व्हॉट्सअपमध्ये जे ग्रुप होते आपण एखादे ग्रुप बघूया व्हॉट्सअपमध्ये जे ग्रुप होते आता ह्या ग्रुप मी ओपन केला ह्या ग्रुपला जी मर्यादा होती ती दोनशे छप्पन लोकांची होती म्हणजे तुम्ही दोनशे छप्पन व्यक्ती यामध्ये जॉईन करू शकत होते आता ही मर्यादा व्हॉट्सअपने पाचशे बारा केलेली आहे म्हणजे दुपटीने ही संख्या वाढवलेली आहे म्हणजे आता पाचशे बारा पाचशे बारा जणांना तुम्हाला या ग्रुपमध्ये ॲड करता येईल आता हे महत्त्वाचं जे तुम्हाला पर्याय दिला आहे तुम्ही या वापरा आणि पाचशे बारा जणांना तुम्ही ॲड करू शकता त्यानंतर आहे समोरचा परत आहे रिॲक्शन इमोजीज आता आपण व्हॉट्सअपवर जो प्रत्यक्ष पाहण्याचा करता रिॲक्शन इमोजी म्हणजे कसा वापर करता येतो आता बघा इथे समजा आता तुम्हाला एक एखादा मॅसेज आला आहे किंवा वाटस्वा व्हॅट्स व्हॉट्सअपवर एखादा मॅसेज आला आहे बघा मला हा व मेसेज आला आहे त्या मॅसेजवर मी क्लिक केलं तर अशा प्रकारे बघा इथे क्लिक केल्याबरोबर एक सेकंद क्लिक केल्याबरोबर अशा प्रकारे इथे इमोजी आलेली आहे बघा इथे लाईक लव लॉप सरप्राईज सॅड आणि थँक्स अशा सहा प्रकारच्या इमोजी आलेल्या आहे ह्या इमोजी वापरून आपल्याला कोणत्याही मेसेजला रिप्लाय करतो शकतो आता मी इथे या शेवटली इमोजी वापरतो आणि ते बघा त्या इमोजीवर क्लिक केल्याबरोबर ती इमोजी इथे गेलेली आहे अशा प्रकारे तुम्ही या मॉपॉप स्क्रीनवर येणाऱ्या इमोजीचा वापर करून तुम्ही इतरांना उत्तर देऊ शकता आता बघा समोरचा पर्याय पाहू आपण आपुन। आपण किती पाचशे जणांचा बा बारा जणांचा ग्रुप पाहिला आपण रिॲक्शन इमोजी पाहिली त्यानंतर टू जी बी डेटा ट्रान्सफरही पाहिला आणि अशा प्रकारे मित्रांनो आता बघा इथे टू जी बी डेटा ट्रान्सफर यापूर्वी काय असायचं की व्हॉट्सअपद्वारे आपण शंभर एम बीपर्यंत जो डेटा आहे तो शेअर करू शकत होतो परंतु त्यामुळे कसाला आपल्याला मोठ्या ज्या फाईल होत्या त्या पाठवता येत नव्हता ही बाब जेव्हा व्हॉट्सअपला लक्षात आली तेव्हा व्हॉट्सअपने यामध्ये सुधारणा केल्या आणि सुधारणा केल्यानंतर आपल्याला तब्बल टू जी बी डेटा ट्रान्सफर करण्याची सुविधा या व्हॉट्सअपने दिलेली आहे आता आपण तुम्ही टू जी बी डेटा इतरांना पाठवू शकता तर मित्रांनो व्हॉट्सअपचे हे नवीन असे अपडेट आहे नवीन असे पिक्चर्स व्हॉट्सअपने पुरवलेले आहे तत्पूर्वी तुम्ही हे वापरण्यापूर्वी तुम्हाला तुमचं जे व्हॉट्सअप आहे ते तुम्हाला अपडेट करावे लागेल आता बघा इथे काही अजून इथे नवीन सुविधा दिलेली आहे बघा व्हॉट्सअप तुम्ही ओपन केलं आता इथे बघा माझ्या व्हॉट्सअपवर गेल्यानंतर इथे समजा आता मी माझं स्टेटस ओपन केला किंवा व्हॉट्सअप ओपन केलं तर मला इथे क्यू आर कोड दिसतो आणि तो जर क्यू आर कोड तुम्ही इतरांना सेंड केला इतरांना जर तो क्यू आर कोड सेंड केला तर तो क्यू आर कोडद्वारे तुम्हाला बघा आता मी व्हॉट्सअपचं हे उघडलेलं आहे माझं सेटिंगमध्ये जाऊन आणि बघा हे बाजूला हा क्यू आर कोड आहे हा क्यू आर कोड तुम्ही इतरांना जर सेंड केला तर तो, तो क्यू आर कोड स्कॅन करून एखाद्या ग्रुपचा क्यू आर कोड म्हणा किंवा तुमचा क्यू आर कोड क्यू आर कोड स्कॅन करून त्या ग्रुपला जॉईन करू शकतात किंवा तुमच्या जे व्हॉट्सअप क्यू आर कोड स्कॅन करून तुम्हाला जी माहिती पाळू शकतात मित्रांनो अशा प्रकारे या व्हॉट्सअपच्या नवीनवीन सुविधा आहे तुम्ही या सुविधेचा लाभ घ्या आणि तुमचं व्हॉट्सअप अपडेट असणं आवश्यक आहे धन्यवाद